कंपनी CSR अंतर्गत कृषी विकास प्रकल्पातून तोंडल येथील ज्योतिर्लिंग पाणी पुरवठा संस्थेच्या नवीन पाइपलाईनचे उद्घाटन संपन्न. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. खंडाळा औद्योगिक वसाहतीमध्ये आपल्या CSR फंडातून राबवल्या जाणाऱ्या अनोख्या कृषी विकास प्रकल्पाबाबत गोदरेज अँड बॉइन्स कंपनी देशपातळीवर चर्चेत आहे. तोंडल हे गाव वीर धरण पुनर्वसित असून गावाची ज्योतिर्लिंग पाणी पुरवठा संस्था या नावाने 50 वर्षाहून जुनी पाणी पुरवठा संस्था आहे. संस्थेची पाणी पुरवठा करणारी सिमेंट पाइपलाईन जीर्ण झाल्याने नादुरुस्त झाली होती. कंपनीच्या वतीने सदर पाइपलाईन दुरुस्तीसाठी CSR फंडातून अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले असून या कामाचा उद्घाटन व लोकार्पण समारंभ कंपनीचे अधिकारी कपिल धुमाळ, सेफ्टी ऑफिसर गौतम शिंदे, डॉक्टर दाते और सामाजिक संस्था अधिकारी किरण कदम, संस्थेचे संचालक, सभासद, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कंपनीच्या वतीने कपिल धुमाळ, गौतम शिंदे यांनी तसेच शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे आनंदाचे वातावरण होते. आज गोदरेज अँड लॉकिंग ग्रुप CSR फंडाच्या माध्यमातून तोंडल या ठिकाणी कृषी विकास प्रकल्प अंतर्गत ज्योतिर्लिंग पाणी पुरवठा संस्थेस मदत म्हणून गोदरेज उद्योग समूह आणि तोंडल ग्रामस्थांच्या माध्यमातून नवीन जलवाहिनीचं उद्घाटन नुकतंच पार पडलं आहे. त्या संदर्भात आपण कंपनी प्रतिनिधी आणि ग्रामस्थांशी चर्चा करूयात. सर, काय सांगताल आपण या प्रकल्पाबद्दल? मला प्रथमतः तर आपले जे तोंडलचे ग्रामस्थ आहेत, ज्योतिर्लिंग पाणी संस्थेचे जे सर्व सभासद आहेत, जे उपस्थित आहेत, त्यांचं मला अभिनंदन करायचं आहे की त्यांनी खूप मोठं काम स्वतःसाठी आणि समाजासाठी केलं आहे. आजूबाजूच्या जवळजवळ 20-21 शेतकऱ्यांना माझ्या मताने याचा फायदा होणार आहे. जवळजवळ 50 ते 55 एकर क्षेत्र आता तुमच्या ओलिताखाली आधी होतं, पण आधीची जी पाईपलाईन होती त्यामध्ये दुरुस्ती नव्हती होत. तर ह्या कामामुळे नक्कीच सगळ्यांना फायदा होईल. कंपनीच्या वतीने मी सर्व सभासदांचे आभार मानतो आणि कंपनीचं हे जे कार्य आहे गोदरेज अँड बॉइस कंपनीचं, ते असंच तुमच्या सहकार्याने पुढं चालत राहील याची ग्वाही देतो. एक सल्ला म्हणाल किंवा मित्रत्वाचा सल्ला म्हणाल, थोडे वृक्षारोपण सर्व शेतकऱ्यांनी केलं आपल्या बांधांना तर नक्कीच याचा फायदा स्वतःला, शेतकऱ्यांना होईल, तसेच आजूबाजूचा जो निसर्ग आहे, पर्यावरण आहे, त्यासाठी नक्कीच याचा खूप चांगला फायदा होईल. पुन्हा एकदा अभिनंदन आणि आभार. थँक्यू. धन्यवाद सर. आता तुम्ही काय सांगताल, म्हणजे कंपनीची मदत तुम्हाला कशी वाटते? आम्हाला कंपनीने मदत दिली जी भरपूर झालेली आहे आणि त्या मदतीच्या रूपात कंपनी जोरावरती काम करून घेतलेलं आहे. आभार आहे भाऊ. चेअरमन गोदरेज कंपनीने आपल्या ह्या तोंडाल ज्योतिर्लिंग पाणी पुरवठ्याला जी 2,88,000 जी मदत केली ती बहुमूल्य मदत, जेणेकरून सर्वसामान्य शेतकऱ्यांची जी पहिली पाईपलाईन जी डॅमेज झाली होती ती सुधारण्यासाठी आणि दुरुस्ती करण्यासाठी ज्यांनी मोठं सहकार्य केलं त्याबद्दल ज्योतिर्लिंग पाणी पुरवठ्याच्या सर्व सभासदांनी कंपनीचं आभार मानतो. कारण का की आता जे उत्पन्न निघणार आहे ते दुप्पट होण्यास गोदरेज कंपनीचं मोठं सहकार्य लाभणार आणि इथून पुढं असंच गोदरेज कंपनीने वेळोवेळी या ज्योतिर्लिंग पाणी पुरवठा आणि तोंडल गावाला वेळोवेळी मदत करून तोंडल गावातील ग्रामस्थांचा विकास आणि गावचा विकास नक्कीच होईल, यात काही शंका नाही. एवढं बोलून मी थांबतो. आज आपण पाहिलं तर खंडाळा परिसरामध्ये जवळ 600 वर कंपन्या आहेत आणि प्रत्येक कंपनी जर ग्रामस्थांच्या असे प्रत्येक इसेन्शियल गरजेशी निगडीत काम करत राहिली तर खंडाळा तालुक्याचा विकास होण्यावाचून राहणार नाही. त्यासाठी कंपन्या आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये संवादाचं आणि बंधुभावाचं वातावरण निर्माण होण्याची गरज आहे. धन्यवाद. एबी न्यूज मराठीसाठी गणेश जाधव, शिरवळ, सातारा. एबी न्यूज मराठीसाठी गणेश जाधव, जिल्हा ब्युरो चीफ, सातारा.